मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. उमरजच्या नागरी वसाहतीमधील पाईपलाईन मधून पिण्याचे पाणी गायब. उमरज तालुका कराड येथील वार्ड क्रमांक 6 मधील छत्रपती संभाजीराजे चौक येथील नागरी वसाहतीमधील पाईपलाईन मधून पिण्याचे पाणी गायब झाले आहे. तसेच येथील गटारे तुंबलेल्या अवस्थेत असून नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिकच जटिल होत चालला आहे. दरम्यान आज गटविकास अधिकारी उमरज ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगसाठी आले होते. वार्ड क्रमांक 6 मधील महिला पाणी तसेच गटारे या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडण्यासाठी गेले असता उमरज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच कर्मचाऱ्यांनी त्या महिलांना गटविकास अधिकाऱ्यांना भेटता येणार नाही, ते एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे सुमारे 2 तास वाट पाहून अखेर महिलांना मोकळ्या हाताने परतावे लागले. छत्रपती संभाजीराजे चौक येथील नागरी वसाहतीत पाण्याचा थंडणाट झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर गटारांची साफसफाई, टाकाऊ कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडींचा काही भरोसा राहिला नाही, त्यामुळे जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून त्वरित समस्यांचे निवारण करण्यावे, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा येथील महिलांनी दिला असून आता ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आम्ही उमरज मधील वार्ड क्रमांक 6 मधील महिला आहोत. पाणी येत नाही. पाणी नळाला 1 महिन्यापासून येणं झाले. नाले तर तुंबलेतच पण पाण्याचा लय मोठा प्रश्न आहे. जाऊन आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले, सह्या दिल्यात ग्रामपंचायतीत आणि स्वतः जातीनं जाऊन सांगून आलोय की पाणी येणं झाले. नुसतं येतो येतो म्हणते ती, काही लक्ष देत नाही. ह्याला त्याला फोन करतात, बाबा येते आज येतो आम्ही करतो एवढं म्हणतात. पण आता पाण्याला कुठं जायचं रोज? साहेब 1 महिना झालं येणं झाले. पाणी नाल्यांचा पण प्रश्न आहे, कचऱ्याचा बी प्रश्न आहे. कचरा कुठं टाकायचा? सगळ्या समस्याच आहेत पण लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी. कचऱ्याची तर गाडी महिना महिना येत नाही इकडं. महिन्यातच येते एकदा. एक महिना झालं पाणी येणं झाले नळाला. कुणी लक्ष देत नाही. नुसतं करतो करतो म्हणते ती. लिपीची काढतो बघतो पण अजून पर्यंत काय नळाला पाणी आलेलं नाही. किती नंबर वॉर्ड मध्ये प्रॉब्लेम? 6 नंबर. किती दिवसापासून? महिना होत आला. बरं. प्रशासनाच काय म्हणणं आहे? लेखी निवेदन दिले, येऊन 2 भेटलो आम्ही. करतो करतो म्हणते. अजून काही लक्ष दिलं? आता इथं कोण आलेले अधिकारी? त्यांना भेटला नाही तुम्ही? भेटून देत चालली. मोठ्या सरांची मीटिंग चालली आहे. नंतर आम्ही येतो म्हणून सांगितलं. एकूण समस्या काय आहेत? कोणकोणत्या समस्या आहेत? पाण्याची काही पाण्याची समस्या आहे. नाला काढाय कोणी येत नाही. कचरा गाडी येत नाही खाली. 8 दिवसात नवी एकदा कचरा गाडी येत नाही. ठीक आहे. त्यांनी नाला कसं भरले? त्यांनी आता काय तुम्हाला काय सांगितलं? उत्तर काय दिले? ठीक आहे. इथून पुढची काय भूमिका तुमची? काय आता बघायचं आजच्या दिवस येतेस का भेटायला, नाहीतर मग आणि मोर्चा घेऊन यायचा. पाण्याची हंडा घेऊनच येतो. आता 1-1.5 तास झाले इथं थांबलोय. जवळजवळ 1:15 आलोय आम्ही इथं. तर आता भेटले सर अण्णा साहेब आम्हाला, सांगितलं येतो म्हणून. मग बघू आता आज काय करतो. ओके. 15 ते 20 दिवस झाले या 6 वॉर्डामध्ये पाणी नाही. महिला वनवन म्हणून पाण्यासाठी फिरत्यात. पाण्याचं अजिबात कुणी लक्ष द्यायला तयार नाही ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायतचं इलेक्शन आलेलं आहे.
आणि लक्षात ठेवा, जर प्रश्न पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर या मतदानाला आम्ही सगळी जण बहिष्कार टाकणार आहे. पाण्याकडे कोण लक्ष देत नाही. हा आता आलेलं आहे जवळ इलेक्शन, बघूया आता कोण हे करते. आमचे जर प्रश्न सोडवले नाही तर आम्ही मतदानच करणार नाही. मतदान पण नाही करणार या वर्षाचं. घरपट्टी पाणीपट्टी पण देणार नाही आम्ही. पाणीपट्टी जर थटलं तर लगेच येते ती पाणीपट्टी. कनेक्शन ही करा ती करा म्हणून सांगायला येते ती. आणि ह्या वेळेला कोण दखल घेत नाही. घेते ती का घरपट्टी घ्यायला. प्रगुणात थोरात कराड. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.